नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमी महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर जॉईन व्हा पटकन सर्वजण। पटकन जॉईन व्हा सर्वजण। ओके, आवाज येतो क्लिअर माझा? आवाज येतो क्लिअर? हॅलो, तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या राज्य घटना, वेलकम मॅडम, वेलकम। ठीक आहे, ओके। तर तुम्हाला या ठिकाणी आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी विधानसभा आणि विधिमंडळा संदर्भात प्रश्न घेणार आहे। विधिमंडळा संदर्भात कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तसेच त्या आज प्रश्न घेणे सेशन घेण्याचे कारण असं आहे की नुकतेच आता विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। नागपूर शिक्षक पदवीधर, औरंगाबाद पदवीधर शिक्षक पदवीधर आणि पुणे पदवीधर शिक्षक अशा स्थानिक अशा स्वरूपाच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, इलेक्शन लागलेल्या आहेत, त्या संदर्भात आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्या अनुषंगाने मी आज चर्चा करणार आहे। एक 5 मिनिटांमध्ये आपण थोडं अनअकॅडमी या विषयी आपण थोडं सांगू। तर अनअकॅडमी ही असं प्लॅटफॉर्म आहे की आपल्या देशामध्ये सर्व स्तरामध्ये, ग्रामीण, शहरी, सर्व भागामध्ये लाईव्ह सेशन, त्याचबरोबर रेकॉर्डेड सेशन पण या ठिकाणी अवेलेबल आहेत। टेस्ट सिरीज मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत, त्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहेत। फुल सिलेबस आपल्या अकॅडमीमध्ये कव्हर केला जातो। तर सर्वांनी हे अनअकॅडमी डाउनलोड करणं गरजेचं आहे, लर्निंग ऍप डाउनलोड करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे सेशन या ठिकाणी अटेंड करता येतील। तसेच डाउन करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस आहे, या ठिकाणी गुगलवर किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही या ठिकाणी अनअकॅडमी लर्निंग ऍप म्हणून असं नावाचं आहे, तुम्ही ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेट पीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं एक आहे, ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय। आणि तिथं गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर प्लस लावायचा असेल, प्लस म्हणजे ते सर्व लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला मोफत, म्हणजे या ठिकाणी कमी किमतीमध्ये सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड तुम्हाला मिळतील, लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी अटेंड करता येतील। तर तुम्हाला ते सबस्क्राईब करायचंय। त्यामध्ये फीसचं स्ट्रक्चर बघा, अलीकडच्या काळामध्ये 1900 रुपये फीस आहे त्याची 1 महिन्यासाठी। तुम्ही जर या ठिकाणी 10% जर तुम्हाला डिस्काउंट घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा जो कोड आहे Rajesh007, तुम्ही हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्व लेक्चर्स या ठिकाणी महिनाभर मोफत पाहता येतील। ओके, 3 महिन्याचा कोर्स आहे, त्यानंतर 6 महिन्याचा आहे आणि वर्षभराचा पण आहे। त्याला ईएमआय सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे, म्हणजे महिन्याला तुम्ही 500 रुपये भरून सुद्धा या ठिकाणी हे कोर्स जॉईन करू शकतात। तर अशा रीतीने बघा, हे तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल आणि सर्व सेशन, आतापर्यंत झालेले सर्व सेशन तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील, ऐकता येतील। ओके, त्याच्या नोट्स पीडीएफ तुम्हाला घेता येतात। आपल्या युट्यूबवर कसं आहे, तुम्हाला पीडीएफ नोट्स वगैरे अवेलेबल नसतात, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे। फक्त तसंच तुम्हाला स्पेशलवर, प्लसवर तुम्हाला सर्व सेशन या ठिकाणी पाहता येतील। ओके, तर सर्वांनी हे सबस्क्रिप्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। ओके, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला विधिमंडळ हे घेणार आहे, विधिमंडळ। ओके, तर विधिमंडळामध्ये कशा स्वरूपाचं असतं ते थोडं एका सेशन मध्ये तुम्हाला तुम्ही घेतो। विधिमंडळ, ओके, तर विधिमंडळाचं एकंदरीत स्ट्रक्चर काय आहे, विधानसभा काय असते, विधान परिषद काय असते, त्याचे कार्य आणि अधिकार कशा स्वरूपाचे आहेत आणि राज्यपालचे कार्य अधिकार कशा स्वरूपाचे आहेत,
अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेतला डेफिनेटली विचारले जातात. ओके, त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे. तर मी तुम्हाला दोन तीन प्रश्न तुम्ही सोडवा, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी उत्तराचं सेशन कशा स्वरूपाचे आहे ते मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. बघा, पहिला प्रश्न काय आहे, खालील विधानांचा विचारात घ्या. ओके, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, तसेच राज्यपाल कार्यकारी सुरक्षितता नसते, कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्याही कारणाहून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. बघा, आपली विधानमंडळ आहे, विधानमंडळ. ओके, विधानमंडळामध्ये दोन दोन घटक आहे, या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद. ओके, तर बघा यामध्ये हे वरिष्ठ सभा कनिष्ठ सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे आणि अस्थायी विसर्जन होतं त्याचं, अस्थायी सभागृह आहे. तर विधान परिषद हे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे आणि ते अस्थायी आहे, स्थायी आहे ते, म्हणजे ते स्थायी कधीच विसर्जित होत नाही. तर बघा आता ह्या या अनुषंगाने तुम्हाला मी पुढे चर्चा करणार आहे की कशा स्वरूपामध्ये तुम्हाला राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून किंवा विधानसभा विधान परिषद आणि राज्यपालाच्या अनुषंगाने कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. चला, सर्वांनी उत्तर लिहा. प्रथम सर्वांनी हाय करा. सर्वांनी प्रथम हाय करा या ठिकाणी. चला, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषदे संदर्भात कशा स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात याची या ठिकाणी आपण चर्चा करतोय. ओके, तर सांगा बरं, ठीक आहे, ह्या प्रश्नाचं तुम्हाला नंतर विश्लेषण करतो मी ह्याच्या डिटेल्स मध्ये. हा, ही पण नको. हा, चला आता क्वेश्चन नंबर 6, कि भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेल्या विधानसभेचे जास्तीत जास्त सभासद किती असतात. बघा, विधानसभेचे सभासद हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. चला, सर्वांनी उत्तर लिहायचे आहेत. विधानसभेचे जास्तीत जास्त सदस्य. नमस्कार मॅडम, नमस्कार. चला, वेलकम, उत्तर लिहा. बघा, भारतीय घटनेनुसार निश्चित केलेल्या विधानसभेचे आणि विधानसभेचे जास्तीत जास्त सभासद कमीत कमी सांगतो तुम्हाला, कमीत कमी 60 असतात. ओके, कमीत कमी 60 असतात, तर जास्तीत जास्त मला सांगा किती असतात. प्रश्न विचारतात, सरळ शेवला विचारतात. ओके, व्हेरी गुड, अकेजींचा बरोबर आलाय, व्हेरी गुड. तर बघा, कमीत कमी या ठिकाणी किती असतात आणि जास्तीत जास्त कशा स्वरूपाचे किती असतात अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात परीक्षेमध्ये. कमीत कमी, तर बघा, जास्तीत जास्त या ठिकाणी 500 सदस्य असतात विधानसभेमध्ये. ओके, 500 सदस्य जास्तीत जास्त. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की देशातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी युपी मध्ये, उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त 403 सदस्य आहेत. ओके, 403 सदस्य उत्तर प्रदेशामध्ये आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये या ठिकाणी 2 नंबरला 294 सदस्य आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला आहेत. महाराष्ट्राला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला आहेत. तर महाराष्ट्रामध्ये बघा 288 विधानसभा सदस्य आहेत. ओके, तर सर्वात जास्त युपी मध्ये. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ, चुकू द्या, चुकलं तर काही अडचण नाही, चुकलं तरी तुम्ही कमेंट्स राहून द्या, डिलीट करू नका द्या. तर बघा, कमीत कमी या ठिकाणी 60 असतात, जास्तीत जास्त या ठिकाणी सदस्य जास्तीत जास्त 60 असतात. तर काही अपवाद पण आहेत, म्हणजे बघा 60 पेक्षा कमी सदस्य संख्या काही राज्यांच्या पण आहे, त्याच्यामध्ये मिझोराम,
मिझोरामचे 40 सदस्य संख्या आहे. ओके मिझोरामचे 40 संख्या, गोवा राज्याचे पण. ओके गोवा राज्याचे पण या ठिकाणी सध्या 40 सदस्य संख्या आहे. मिझोराम आणि गोवा या राज्यांची 40 सदस्य संख्या आहे. फक्त या दोन राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त कमी संख्या आहे मिझोराम आणि गोवा. जास्तीत जास्त 500 सदस्य संख्या, पण 500 अजूनही कोणत्या राज्याची सदस्य संख्या नाही. तर बघा घटनेमध्ये 500 दिलेले त्यांनी, पण यूपी मध्ये 403 सदस्य संख्या आहे, वेस्ट बंगाल मध्ये 294 आणि महाराष्ट्रामध्ये 288 सदस्य संख्या आहे. ओके तर अशा रीतीने तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट घ्या बघा, या ठिकाणी जोड्या लावा विधान परिषद, विधान परिषदे संदर्भात जोड्या लावा. पदवीधर मतदारसंघामध्ये किती आहेत, विधानसभा सदस्यद्वारे निवड किती, राज्यपाल नियुक्त किती आणि परिषदेची गणपूर्ती, विधान परिषदेची गणपूर्ती. चला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा विधानसभेमध्ये बघा, या ठिकाणी विधानसभा सदस्य सदस्यांमधून एक तृतीयांश या ठिकाणी निवडतात. त्यानंतर दोन नंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एक तृतीयांश निवडतात. त्यानंतर या ठिकाणी पदवीधर पदवीधर मधून या ठिकाणी एक बारावंश निवडतात. त्यानंतर चार या ठिकाणी बघा शिक्षक मतदारसंघातून, शिक्षक मतदारसंघातून या ठिकाणी एक बारावंश निवडतात. आणि पाच नंबरला आहे राज्यपाल नियुक्त, राज्यपाल नियुक्ती 1/6 असतात. हा विनय, विनय वेलकम आपा वेलकम. चला लॅप पटपट उतरल्या सर्वांनी. तर बघा पदवीधर तुम्हाला सांगितले एक बारावंश. ओके बघा ही विधान परिषदेची रचना झाली, विधान परिषद त्याची रचना झाली. तर या ठिकाणी आता विधानसभेमध्ये 288 आमदार म्हणतो आपण त्यांना, विधानसभेमध्ये ते प्रत्यक्ष लोकांकडून निवडून जातात. ओके विधानसभेमधले 288 जे सदस्य असतात ते प्रत्यक्ष लोकांकडून निवडून जातात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 78 जागा आहेत. ओके 78 पैकी ह्या ज्या ही जी सदस्य संख्या बघा, 78 मध्ये पदवीधर मधून किती आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून किती आहेत, तर अशा ऋतूने तुम्हाला विचारणार जातो. आता विधानसभेमधून 30 जागा आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून 22 आहेत. ओके पदवीधर मधून या ठिकाणी 7 आणि शिक्षक मधून 7 आहेत आणि राज्यपाल नियुक्त 12 आहेत. अशा 78 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये आहेत. ओके तर अशा रीतीने हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं का तुमच्या? पटकन व्यवस्थित लिहा. बघा विधान परिषदेची रचना एक तृतीयांश विधानसभा सदस्यांमधून, जे 288 सदस्य असतात ना, 288 सदस्य म्हणून एकाची या ठिकाणी निवड केली जाते. 30 जणांची निवड केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असतील त्यांच्यामधून या ठिकाणी एकाची निवड केली जाते. 22, 7, 7 आणि 12. बघा विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे, विधानसभेचे सदस्य संख्यामधून एक तृतीयांश. राज्यपाल नियुक्त किती, 1/6. गणपूर्ती म्हणजे कोरम, त्याला कोरम असे म्हटले जाते. गणपूर्तीच म्हणजे काय, कोरम म्हणजे जे 178 आहे त्यांच्या पैकी 10% जर उपस्थिती असेल तर या ठिकाणी सभा चालू होते, त्याला कोरम असे म्हटले जाते. ओके तर अशा रीतीने बघा हे विधानसभा विधान परिषदेचं आपण पाहिलेलं आहे. ओके एक विधान या ठिकाणी बरोबर आले, व्हेरी गुड, सर्वांनी उत्तर लिहायचे. तर पुढे आणि त्याचं विस्तृत विवरण करतो. बघा संसदीय राज्यातील विधान परिषदेचा च्या शिफारशीवरून रद्द होऊ शकतात. आपल्या महाराष्ट्र आपल्या देशामध्ये बघा, देशात सध्या 5 राज्यामध्ये विधान परिषद आहेत, 5 राज्यात विधान परिषद आहेत. चला क्वेश्चन नंबर बघा, या ठिकाणी आपल्या देशामध्ये 5 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. रिपीट करू का? ओके हे आता विधान परिषदेची रचना, विधानसभा सदस्यांमधून एक तृतीयांश म्हणजे 30 सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून एक तृतीयांश 22 सदस्य,
पदवीधर मतदारसंघातून 1/12 सात सदस्य, शिक्षक मतदारसंघातून 1/12 सात सदस्य, तसेच राज्यपाल नियुक्त सहा सहा म्हणजे 1/6 म्हणजे 12 सदस्य. ओके, अशा स्वरूपात हा प्रश्न दिलेला आहे. चला आता लिहिल्या क्वेश्चन नंबर 8. संसदीय राज्य पद्धत विधान परिषद टिंब टिंब च्या शिफारसून रद्द होऊ शकते. बघा आपल्या देशामध्ये पाच राज्य पाच राज्यामध्ये विधान परिषद आहे. ओके, यूपी, त्यानंतर बिहार, कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा आणि महाराष्ट्र. यूपी, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र. तर बघा यापूर्वी सात विधान परिषदा होत्या, जुन्या पुस्तकात तुम्हाला सात दिसतील, परंतु जम्मू आणि काश्मीर ही मागच्या वर्षी आणि आंध्र प्रदेश ही ह्या वर्षी रद्द झालेले आहेत, कॅन्सल केलेले आहेत. अरुणादा मॅडम व्हेरी कुल, व्हेरी गुड. सर्वांची उत्तर येऊ द्या, व्यवस्थित येऊ द्या उत्तर सर्वांचे. तर बघा संसद राज्य विधान परिषद कोण रद्द करू शकतो, तर या ठिकाणी राज्य विधानसभा, राज्य विधानसभेने विशेष बहुमताने, विशेष बहुमताने जर ठराव पास केला, विशेष बहुमताने जर ठराव पास केला तर विधान परिषद रद्द करण्यात येते. ओके, विधान परिषद आता नुकताच आंध्र प्रदेश राज्याने विधान परिषद रद्द केलेला आहे. ओके, अशा रीतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्या देशामध्ये बघा सर्वात जास्त, आपल्या देशामध्ये सर्वात जास्त विधान परिषदेमध्ये 100 सदस्य युपीचे आहेत. युपीच्या विधान परिषदेमध्ये 100 सदस्य आहेत. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहे, महाराष्ट्रामध्ये 78 आहे. बघा विधान परिषद, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबर, 3 नंबर बिहार आणि बिहार आणि कर्नाटक, बिहार आणि कर्नाटक, बिहार आणि कर्नाटक मध्ये प्रत्येकी 75 आहेत सदस्य संख्या. बघा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, संसदीय राज्यातील विधान परिषद रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे. रद्द संसद जी आहे ना, विधान परिषद रद्द केव्हा करते, जर विधानसभेने ठराव पास केला, विधानसभेने विधान परिषद रद्द व्हावी असं विशेष बहुमताने जर ठराव पास केला तर विधान परिषद त्या राज्यामधली रद्द होऊ शकते. तसंच बघा आज आंध्र प्रदेशनं केलेलं आहे. तर बघा भारतामध्ये सर्वात जास्त विधान परिषदेची सदस्य संख्या 100 आहे, 78 महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक मध्ये 75 आहे. तर तुम्हाला सांगतो विधान परिषदेच्या, ओके, विधान परिषदेच्या कमीत कमी 40 जागा असतात, कमीत कमी 40 जागा असाव्यात विधान परिषदेच्या. जास्तीत जास्त त्यांनी आकडा दिलेला नाही. जास्तीत जास्त विधानसभेच्या 1/3, बघा विधानसभेच्या जेवढ्या जागा असतील त्याच्या 1/3 जास्तीत जास्त सदस्य असावे असं घटनेमध्ये तरतूद आहे विधान परिषदेच्या बाबतीत. लक्षात आलं का तुमच्या? जसं विधानसभेला, विधानसभेला किती जास्तीत जास्त, किती 500, कमीत कमी 60. ओके, तसं जास्तीत जास्त 500, कमीत कमी 60 विधानसभेला, तर विधान परिषदेला कमीत कमी दिलंय 40 त्यांनी. ओके, जास्तीत जास्त आकडा दिला नाही त्यांनी, त्यांनी फक्त म्हटलंय विधानसभेच्या जागेच्या 1/3 या ठिकाणी सदस्य संख्या विधान परिषदेची असावी असं त्यांनी म्हटलंय. आपल्या देशामध्ये 5 राज्यामध्ये सध्या विधान परिषद आहेत, यूपी, बिहार, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र. पुढचा घ्या बघा प्रश्न उलटा विचारला, पीएसआय 2014 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अतिशय वेगळा प्रश्न आहे. बघा त्यांनी असं विचारलाय की भारतातल्या पहिला महिला मुख्यमंत्री कोण आहे. त्यांनी विचारलाय की भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या. बघा अतिशय वेगळा प्रश्न. चला क्वेश्चन नंबर 9 सर्वांनी उत्तर द्यायचे. मुख्यमंत्री कोण होत्या माहिती का तुम्हाला? पहिल्या सुचेता कृपलानी, कृपलानी या आपल्या देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री. ओके, तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या त्या. चला उत्तर लिहा पटपट. क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन टाकायचा आणि पुढे माहिती लिहायची. सर्वांनी क्वेश्चन टाकायचा नंतरच पुढे माहिती लिहायची आहे, ढगात गोळ्या मारू नका.
ओरिसा, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक तमिळनाडू. चला व्हेरी गुड. चला साळुंके सर, अनुराधा मॅडम, रेशमा मॅडम, चला आप्पा सरांनी उत्तर द्या पटपट. बघा प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला, बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. एएसओ 2016, हा एएसओ आणि पीएसओ 2014 सुचेता करून पाहिल्या तर बघा त्या मुख्यमंत्री होत्या 1963 ते 1967 च्या काळामध्ये, त्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या. ओके, उत्तर प्रदेशाच्या त्या मुख्यमंत्री होत्या, उत्तर प्रदेशाच्या त्या चौथ्या मुख्यमंत्री होत्या, चौथ्या. परंतु देशाच्या आपल्या भारताच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री राहिल्यात भारत छोडो आंदोलनात. भारत छोडो आंदोलनात सुद्धा सुचेता कृपलानी यांचा सहभाग होता. ओके, सुचेता कृपलानी भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग होता. तसेच त्या या ठिकाणी बघा लोकसभेवर लोकसभेच्या सदस्य सुद्धा राहिल्या आहेत त्या. ओके, तर अशा रीतीने तुम्हाला उलटा प्रश्न विचारलाय. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा हे पण नाही तुम्हाला अवघड प्रश्न. जरा बघा हा किती जणांना येते बरोबर आहे. बघा क्वेश्चन नंबर 10,000 थोडा अवघड आहे, उपयोजनात्मक प्रश्न आहे. तरी बघा कोणाला किती जणांना येते ते बघू. फक्त एवढाच अवघड प्रश्न आहे. बघा राज्याच्या कार्यकारी अधिकार राज्यपाल आणि 28 निहित असतात. मुख्यमंत्र्याच्या राज्यपाल कडून नियुक्त केला जाईल, मुख्यमंत्री राज्यपाल कडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्याच्या राज्यपालाकडून मुख्यमंत्री सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. मुख्यमंत्र्याची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार प्रभार धारण करतात. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री तसेच मंत्री यांच्या एकूण संख्येच्या सदस्य संख्येच्या 15% अधिक नसावी. मुख्यमंत्री तसेच मंत्री एकूण 12% कमी असणार नाहीत. बघा प्रश्न थोडा अवघड आहे, बघा किती जणांना येतो ते बघू. राजू सर वेलकम. बघा तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन चुक आहे. तर मुख्यमंत्र्याची मर्जी किंवा राज्यपालांचा ह्याचा काहीच संबंध नाही. ओके, मंत्रिमंडळ या ठिकाणी मुख्यमंत्री डिक्लेअर करतो, मुख्यमंत्री या ठिकाणी मंत्रिमंडळ जाहीर करतो. ओके, असा अशा रीतीने हे दिलेलं आहे. पुढचा घ्या क्वेश्चन. बघा राज्यपालाचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे. बघा अँग्लो इंडियन रद्द केलेले आता, तरी पण हे कलम घटनेमध्ये अँग्लो इंडियन साठी कलम किती आहे. राज्यपाल दया दाखवण्याचा विशेष अधिकार कोणत्या कलमानुसार आहे. किंवा राज्यपाला स्वविवेकाधीन अधिकार कोणत्या कलमाने असतात तेव्हा तो विचारतील. स्वविवेकाधीन अधिकार. बघा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी मोठ्या प्रमाणाने स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करतात सध्या. तर ते कोणत्या कलमाचा वापर करतात, कोणत्या घटनेच्या कलमानुसार वापर करतात. बघा जमतंय का ते बघा. तर अँग्लो इंडियन घटनेच्या कलम 333, अँग्लो इंडियन घटनेच्या कलम 333. त्यानंतर सरकार राज्य सरकारचे वार्षिक अंदाज पत्रक विधानसभेत सादर करते. ओके, त्यान 202 कलम विधानसभेच्या विधानसभेत अधिविने अर्थ विधेयके मांडण्याची शिफारस कलम सांगा 207 आणि दयाचा अधिकार राज्यपालांना. ओके, तो आहे या ठिकाणी 261. 263 राज्यपालाला स्वविवेकाधीन अधिकार इकडे सांगितलं बघा 163. ओके, 163 हा राज्यपालांचा स्वविवेकाधीन अधिकार आहे. व्हेरी गुड, आले सर्वांचे बरोबर आहे. राहुल सरचं बरोबर आहे, राहुल सर, अनुराधा मॅडमचं पण बरोबर आले. व्हेरी गुड, पुढचा घ्या. बघा राज्यपालांची कार्य, राज्यपालांची कार्य आणि अधिकार यांच्या संबंधित खालील पैकी विधान चुकीचं कोणतं आहे. बघा राज्यपालाला कोणते अधिकार नाहीत. ओके, राज्यपालांचे अधिकार कोणते आहेत, राज्यपालांचे कोणते अधिकार नाहीत. राज्यपाल राज्याच्या शासनाचा प्रमुख कार्यकारी असतो. राज्यपाल
राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो. राज्य मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्यांना पदच्युत करू शकतो किंवा राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. खालील पैकी कोणतं विधान बघा. क्वेश्चन नंबर 12, बघा, राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहतो. फक्त नामधारी प्रमुख असतो तो, बरोबर आहे. कार्यकारी प्रमुख म्हणून तो काम पाहत असतो, त्याच्या राज्यपालाच्या नावावरच काम चालू असतं. ओके, राज्यपाल हा राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो. ऍब्सोल्युटली बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार, बघा मुख्यमंत्र्यांचा सल्ला खूप महत्वाचा आहे. राज्यपाल कोणत्याही मंत्र्यांना पदच्युत करू शकतो, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्या व्यतिरिक्त तो काही करू शकत नाही. तर बघा, राज्यपाल न्यायाधीशांची नेमणूक करू शकत नाही. राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतात. ओके, तर अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ऑप्शन नंबर डी चुकीचा आहे. व्हेरी गुड राहुल सर, रेखा मॅडम बरोबर आले, छान, व्हेरी गुड. नेक्स्ट घ्या, बघा आर्टिकल 370, ही पण ठीक आहे. आता ही घ्या, क्वेश्चन नंबर 14, आर्टिकल 370 रद्द केला ते मागचा प्रश्न होता. जे परीक्षेला तुम्हाला विचारले जाऊ शकतो असे प्रश्न मी विचारणार आहे. बघा, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळ या दक्षिणेकडे राज्यापैकी केवळ एका राज्यामध्येच विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात. बघा, मी तुमचं विश्लेषण केलेलं आहे. विधानसभेमध्ये जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी किती 60. ओके, तर विधान परिषद बघा, जास्तीत जास्त किती, विधानसभेच्या एक तृतीयांश आणि कमीत कमी किती 40. चला उत्तर लिहायचे पटपट सर्वांनी. बघा, प्रश्नाचं सेशन अतिशय चांगलं आहे. प्रश्न परीक्षाभिमुख टाकलेले आहेत, काढलेले आहेत. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद आहेत मला सांगा. मी मग सांगितलंय की देशामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषद आहेत. चला, व्हेरी गुड राहुल सर, रेखा मॅडम, चला, व्हेरी नाईस अनुराधा मॅडम, चला, सर्वांनी उत्तर द्यायचे पटपट. तर बघा, आपल्या देशामध्ये या ठिकाणी 5 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. 5 राज्यामध्ये कोणत्या कोणत्या, यूपी, बिहार, ओके, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा. अशा 5 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत. तर त्यांनी काय विचारलंय, दक्षिणेकडील राज्य, तर बघा फक्त या ठिकाणी कर्नाटक हे राज्य आहे, बरोबर आहे. ओके, तर या ठिकाणी विधान परिषदेचे तुम्हाला सांगितले, विधान परिषदेचे कमीत कमी हे जास्तीत जास्त, तर जास्तीत जास्त या ठिकाणी 1/3 असा विधानसभेच्या संख्येच्या 1/3, सर्वात जास्त तुम्हाला सांगितले यूपीमध्ये 100 विधान परिषद सदस्य आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगितले महाराष्ट्रामध्ये 78 आहेत आणि बिहार आणि कर्नाटक मध्ये प्रत्येकी 75 आहे. बिहार आणि कर्नाटक मध्ये प्रत्येकी 75 आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी बघा, या ठिकाणी फक्त अयोग्य आहे. ओके, फक्त अयोग्य आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा घ्या, बघा, खालील पैकी योग्य हा प्रश्न विचारलाय तुम्हाला.
चला प्रश्न पटपट लिहा. बघा एसटीआय ला प्रश्न विचारलेला हा. चला क्वेश्चन नंबर 16. डॉक्टर पी सी अलेक्झांडर महाराष्ट्राचे आता पावतो चे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री होते, सुमारे 10 वर्ष. शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे आता पावतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री होते, त्यांचाही कालावधी 10 वर्ष होता. खालील पैकी कोणतं विधान योग्य अयोग्य स्पष्ट करा. व्हेरी गुड अनुराधा मॅडम, अनुराधा मॅडम विवेक आप्पा, व्हेरी गुड. चुकू नका, कन्फ्यूज होऊ नका. तर बघा, एक नंबर बरोबर आहे, ब चूक आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण आहे तुम्हाला माहिती का? वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले. तर 12 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ओके, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत वसंतराव नाईक. तर बघा, यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी कालावधीमध्ये कमी काळ मुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी काळ, फक्त 3 दिवस मुख्यमंत्री होते. 3 दिवस मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे. तर सर्वाधिक काळ 12 वर्ष वसंतराव नाईक होते. तर अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. पी सी अलेक्झांडर 10 वर्ष सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. विधान ए बरोबर असून बी बरोबर नाही, विधान ए बरोबर आहे. ओके, पुढचं घ्या. नेक्स्ट खालील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधानसभेत सामान्यतः पहिला तास हा प्रश्नोत्तराचा असतो. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशीच्या कोणत्याही खात्याचा प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. हा जो प्रश्न आहे तो 2000 PSI ला विचारलाय. 2013 PSI ला प्रश्न विचारलेला हा आहे. बघा, तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न आहेत. आणि अतारांकित तारांकित प्रश्न म्हणजे तोंडी असतात, तोंडी. तर अतारांकित मध्ये लेखी प्रश्न असतात, लेखी स्वरूपाचे असतात. तर बघा, पहिला तास जो पहिला तास विधानसभेचा जो पहिला तास असतो ना, तो या ठिकाणी बघा प्रश्न उत्तर देणार हे बरोबर आहे. ओके, तर ब चुकीचे अ नाही, म्हणजे अ बरोबर आहे. पहिला विधानसभेचा तास हा तास हा प्रश्न उत्तराचा असतो, पहिला तास. ओके, त्यानंतर मग कामकाज सुरू होतं. कामकाज सुरू झाल्यानंतर तारांकित प्रश्न असतात. व्हेरी गुड, आलं तुमचं सगळ्यांचं. चला नेक्स्ट घ्या. बघा क्वेश्चन नंबर 18. खालील पैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? महाभियोग राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश. क्वेश्चन नंबर 18. खालील पैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? बघा, तर या ठिकाणी महाभियोग म्हणजे काय? संसदेमध्ये महाभियोग राज्यपालाला लावली जाते, मुख्य निवडणूक आयुक्ताला लावली जाते आणि न्यायाधीशाला पण लावली जाते. फक्त या ठिकाणी राज्यपालाला महाभियोग लागू जात नाही. राष्ट्रपती राज्यपालाला पदावरून दूर करतात.
ओके, तर राज्यपाल हे राष्ट्रपती हे राज्यपालाला पदावर दूर करतात. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसारच राज्यपालाचा कामकाज असतो, राज्यपाल कामकाज करतो. ओके, राष्ट्रपतीची मर्जी राज्यपालांना सांभाळावं लागती तरच तो पदावर नंतर, अदरवाईज त्याला काढतात. पण घटनेमध्ये 5 वर्षाचा कार्यकाल आहे, घटनेमध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. परंतु दुसरं महत्वाचं की राज्यपालाची मर्जी. पुढचं घ्या बघा, महाराष्ट्रामधील प्रति सरकार किंवा शॅडो कॅबिनेट बाबतीत खालीलपैकी विधानेपैकी कोणते बरोबर नाही. शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? शॅडो कॅबिनेट ही एक वेगळी किंवा अनोखी कल्पना आहे. शॅडो कॅबिनेट म्हणजे काय असतंय की शॅडो म्हणजे चिनी माती म्हणजे प्रति. आता कसं असतंय माहिती, विरोधी पक्ष नेता आहे, बरोबर आहे. शॅडो कॅबिनेट म्हणजे काय, समजा आता इथं उद्धव ठाकरे आहेत. ओके, उद्धव ठाकरे आहेत मुख्यमंत्री, तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत. ओके, सध्या विरोधी पक्ष नेते, मग ते काय करतात माहितीये का, गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी. मग आता इकडे समजा आता या ठिकाणी अर्थ गृहमंत्री कोण आहेत, जे जे हे देशमुख, अनिल देशमुख. ओके, तर मग इकडे काय करतात, हे स्वतःला मुख्य विरोधी पक्ष नेते शॅडो कॅबिनेट मध्ये काय करतात, स्वतःला मुख्यमंत्री समजतात. आणि इकडे गृहमंत्री म्हणून कोण आहे करता, समजा विनोद कोणता तरी निवांत, आशिष शेलार. ओके, त्यानंतर समजा इथे अर्थमंत्री, तर इकडे समजा कोण ठेवतात, इकडे समजा अर्थमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील. ओके, तर ह्यांना म्हणजे काय की शॅडो कॅबिनेट म्हणजे काय, ज्यावेळेस आम्ही पदावर येऊ सत्तेवर येऊ त्यावेळेस आमचं हे मंत्रिमंडळ असं असणार आहे, तुमच्यावर आमचं अंकुश ठेवण्यासाठी, असं हे शॅडो कॅबिनेट असतं. ओके, तर अशा रीतीने शॅडो कॅबिनेट मंत्री असताना, शॅडो कॅबिनेट हे लक्षात आलं का तुमच्या, शॅडो म्हणजे प्रति त्या त्या लेवलचं, म्हणजे त्याला काही लिगली आधार नाही काय नाही, फक्त एक प्रति सरकार, प्रति सरकार असं असतं ते. त्याचा हेतू सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे असतो, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. ओके, ते विरोधी पक्षाच्या आघाडी सरकारचे असते, ऍब्सोल्युटली बरोबर आहे. जानेवारी 2005 मध्ये ते निर्माण करण्यात आलेलं होतं, तर ते प्रभावी ठरत आहे, त्याचा काय फायदा होत नाही, हे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, चूक आहे. ओके, त्याचा काय प्रभावी ठरत नसतं, त्याला काही किंमत नाही, फक्त एक शॅडो आहे ते, म्हणजे एक प्रतिकात्मक. बघा, विधान परिषदेच्या सदस्यांमधून कोणाकडून कोणते सदस्य निवडले जातात, विधानसभेत सदस्य कोणाकडून निवडले जातात. बघा, तुम्हाला सांगितलं मी विधानसभा सदस्यांमधून, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, त्यानंतर पदवीधर, त्यानंतर शिक्षक. ओके, आणि शिक्षक आणि त्यानंतर आहे की राज्यपाल निवड. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की विधानसभेमधून, एक तृतीयांश, बघा याच्यामध्ये विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पदवीधर आहे, शिक्षक आहे. ओके, ह्या तीनही दोन्ही, आता विधानसभेमध्ये एक तृतीयांश, स्थानिक स्वराज्य संस्था एक तृतीयांश, पदवीधर मतदारामधून 1/12 आणि शिक्षक मतदारातून 1/12 आणि राज्यपाल नियुक्ती किती असतात, राज्यपाल नियुक्ती 1/6. ओके, अशी सदस्याची निवड या ठिकाणी केली जाते, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट घ्या बघा, विधानसभेची जास्तीत जास्त संख्या किती असू शकते, सदस्य संख्या किती ते किती. चला, क्वेश्चन नंबर 1 विधानसभा, मी सांगितलं तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद. जास्तीत जास्त, कमीत कमी, बघा इथं कमीत कमी किती आहे, 40. इथं कमीत कमी किती आहे, 60. जास्तीत जास्त किती आहे, 500. इथं विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 आहे. ओके, विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 या ठिकाणी सदस्य निवडून येतात. राहुल सर, अनुराधा मॅडम पटपट उत्तर दिले, छान. लक्षात आलं का, ऑप्शन नंबर एक या ठिकाणी बरोबर आहे. विधानसभेमध्ये 500 ते 60, तर तुम्हाला सांगितलं की मिझोराम
मिझोराम आणि गोवा यांची सदस्य संख्या 40 आहे. फक्त हे दोन राज्य अपवाद आहेत की त्यांची संख्या सदस्य संख्या या 60 पेक्षा कमी आहे. ओके, या 60 पेक्षा कमी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 22 की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राखीव सदस्यांची संख्या एससी आणि एसटी. बघा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एसटी ची संख्या आहे 29 आणि एसटी ची संख्या आहे या ठिकाणी 25. थांबा एक मिनिट. हा झालं का आपलं, हा पुढचा प्रश्न. हा बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय म्हटलं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याच्यामध्ये एससी चे किती आहे 29, एसटी चे किती आहेत 25. बघा टोटल मारा किती होते सांगा. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत. ओके, तर किती होते सांगा. ओके 54. व्हेरी गुड अनुराधा मॅडम, व्हेरी गुड राहुल सर, व्हेरी गुड. चला सर्वांनी उत्तर देशात पटपट. हा अप्पा व्हेरी गुड. चला नेक्स्ट घ्या. बघा राज्याचा राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो. राज्यपाल, राष्ट्रपती, कार्यकारी प्रमुख कोणाच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. क्वेश्चन नंबर 23 बघा आपल्या भारताचा कार्यकारी प्रमुख हा राष्ट्रपती असतात. ओके, तर या ठिकाणी राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात. भारताच्या राष्ट्र आपल्या राष्ट्राचे किंवा भारताचे कार्यकारी प्रमुख हे या ठिकाणी राष्ट्रपती असतात, तर आपल्या राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात. ओके, घटक राज्याचे कार्यकारी प्रमुख राज्यपाल. नेक्स्ट घ्या. बघा क्वेश्चन नंबर 23 विधी नियमा संबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात. विधी नियमाचा संबंध विधी नियमाच्या संबंधीच्या प्रस्तावाला ठराव, नियम, विधेयक आणि मागणी काय म्हटले जाते. क्वेश्चन नंबर 24 व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तर येतात चांगले. छान राहुल सर, व्हेरी गुड. ओके, तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये राहू शकतात. आता विधेयक बरोबर आहे, तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं आहे विधेयक. तर आता विधेयक म्हणजे काय असतं. कच्चा मसुदा, कच्चा मसुद्याला विधेयक असे म्हटले जाते. बरोबर आहे. आता कच्च्या मसुद्याच्या पुढे काय होतं, कायद्यात रूपांतर होतं. कायद्यात रूपांतर होऊन पुढे कायदा तयार होतो. ओके, अधिनियम तयार होतो. तर या ठिकाणी बघा विधेयक बरोबर आहे नियम. या ठिकाणी विधी नियमासंबंधी प्रस्तावाला विधेयक असे म्हटले जाते परीक्षेमध्ये. हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे कोणत्याही परीक्षेमध्ये, मग कंबाईन असू देत, राज्यसेवा किंवा पोलीस भरतीला,
सर्व परीक्षेपर्यंत हा विधेयक प्रश्न विचारले जात होतो. पुढे घ्या बघा, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितले की राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्ष किती असतो. 5 वर्ष राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत, राज्यपालाची इच्छा असेपर्यंत, मुख्यमंत्र्याची इच्छा असेपर्यंत. क्वेश्चन नंबर 25 बघा, राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मी तुम्हाला मगाच सांगितले. क्वेश्चन नंबर 25 उत्तर द्या पटपट. बघा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, आता बघू किती जण लिहितंय. चला राहुल सरच बरोबर आहे, चला रेशमा मॅडमचं पण बरोबर आहे, व्हेरी गुड. चला सर्वांनी उत्तर द्या. व्हेरी गुड, रेखा मॅडमचं बरोबर आहे, अरुणादा मॅडमचं पण बरोबर आहे. बघा बी नाही. तर बघा राष्ट्रपतीचे जे कार्यकाळ आहे ते 5 वर्ष आहे घटनेमध्ये, परंतु सर्वात महत्वाचं काय की राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आणि पर्यंतच तो राहतो. त्याची इच्छाला त्याला काय किंमत नाही आणि मुख्यमंत्र्याची इच्छाला सुद्धा काय किंमत नाही. राष्ट्रपतीची मर्जी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत राज्यपालाला कोणी हात लावू शकत नाही. बघा भगतसिंग कोश्यारी किती खुलेआम म्हणजे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या विरोधात चाललेत, पण कसलाही प्रकारचा त्यांच्या पदाला ढकाल नाही, कारण राष्ट्रपतीची त्यांच्यावर मर्जी आहे. संपला विषय. तर 26 राज्याचे राज्यपाल टिंब असतात. राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीकडून नियुक्त, यापैकी कोणतेही नाही. बघा राज्यपाल हा 35 वर्षाचा असावा. राष्ट्रपती बघा राष्ट्रपती पण 35 वर्ष असावा. बघा विधान परिषद 30 वर्ष, राज्यसभा 30 वर्ष, लोकसभा 25 वर्ष आणि विधानसभा 25 वर्ष हे कमीत कमी वय बारी आहे. संदीप सर व्हेरी गुड. चला सर्वजण लिहा. बघा राष्ट्रपती भारतीय घटनेचे 157वे कलम ओके 157 कलमनुसार ही राज्यपालाची नियुक्ती करतात. कलम 157 नुसार राष्ट्रपती राज्यपालची नियुक्ती करतात. राष्ट्रपतीचे वय, राज्यपालाचं वय आणि या ठिकाणी राष्ट्रपती राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीचे वय सुद्धा 35 असावे. विधान परिषदेच्या 30, राज्यसभेच्या 30, लोकसभा 25 आणि विधानसभा 25 अशा स्वरूपाचे हे प्रश्न आहे. बघा निर्वाचन मंडळ नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, फक्त राज्यपाल नियुक्त. ओके ओके क्वेश्चन नंबर 26. चला नेक्स्ट घ्या. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि टिंब यांच्यातील दुवा असतो. मुख्यमंत्री हा कोणाकोणाचा दुवा असतो. मुख्यमंत्री हा वरी राज्यपाल आणि खाली कोण असेल सांगा. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, विधान परिषद, मंत्री परिषद. बघा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे.
घटनेच्या कलम 167 अन्वये, घटनेच्या कलम 167 अन्वये राज्य मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्री परिषद ओके मंत्री परिषद यांचा दुवा आहे, दुवा ओके मंत्री परिषद। संदीप सर व्हेरी गुड, सरचं बरोबर आलंय, अनुराधा मॅडमचं बरोबर आलं आहे, आपाचं बरोबर आलं आहे, व्हेरी गुड, सगळ्यांचे बरोबर आले आहेत उत्तर। ठीक आहे, सर्वांनी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करत जाऊ। ओके नेक्स्ट घ्या, बघा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे विधानसभेमध्ये? समान मते, समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? मुख्यमंत्री, राज्यपाल, स्पीकर, उपमुख्यमंत्री। आता स्पीकरलाच आपण इथं लोकसभा सभापती म्हणू, आपलं ही विधानसभा सभापती। विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती। बघा समान मते जर पडले असेल तर या ठिकाणी विधानसभेचा सभापती किंवा स्पीकर ते या ठिकाणी मत देऊ शकतो, निर्णायक मत या ठिकाणी देऊ शकतो। तर अर्थातच सत्ताधारी पक्ष कोण तो कधी पण मत देत असतो, बरं का? सत्ताधारी पक्ष कोण तो कधी पण मत देत असतो विरोधी पक्षाकडून, कारण तो सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतो विधानसभा अध्यक्ष। ओके आता सध्या विधानसभा अध्यक्ष कोण आहेत सांगा बरं? विधानसभा अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, नाना पटोले विधानसभा अध्यक्ष आहेत। विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत। ओके अशा रीतीने प्रश्न पुढचा घ्या। सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? बघा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा, तुम्हाला पोलीस भरती कंबाईंड राज्य सेवा सर्व परीक्षेला विचारतो। सामान्यपणे संघराज्य पद्धती आपली भारताची कोणती आहे? संघराज्य पद्धती आहे भारताची। हा व्हेरी गुड संदीप सर, संदीप सर व्हेरी नाईस, आप्पा व्हेरी गुड, आप्पांनी पण नाना पटोले। हा व्हेरी गुड, बघा संघराज्य पद्धतीमध्ये जी विधिमंडळाची पद्धत जी असते ते द्विगृही असते। द्विगृही काय बरं सांगा बरं, आता केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा, तसं आपल्या विधिमंडळामध्ये विधान परिषद आणि विधानसभा आणि विधान परिषद असे दोन सभागृह आहेत। ओके आज त्यामुळे ही द्विगृही सदस्य पद्धती आपल्या देशामध्ये आहे। पुढचा घ्या, विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बघा क्वेश्चन नंबर 30, बघा या ठिकाणी लोकसभा सदस्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, राज्यसभा, राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो। तर त्यांनी काय विचारलंय, विधान परिषद सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो। असं का? बरं बरं बरं, नाही नेट तर आपल्याकडे प्रॉब्लेम, नेटचा प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल रे का मॅडम? बहुते असू द्या, काय अडचण नाही, क्वेश्चन उशीर लेट दिसतो का? तिथं प्रॉपर नेट आहे आपल्याकडे, नेटचा प्रॉब्लेम असेल तुमच्याकडे समजा, कधी कधी नेट पण स्लो चालत, बऱ्याच वेळेस नेट स्लो असत, त्यामुळे कधी नेट स्लो असले की तुम्हाला बहुतेक उशिरा प्रश्न येत असेल।
चला उतरल्या पटपट, आप्पा ए, अनुराधा मॅडम ए, राहुल सर ए, रेशमा मॅडम ए, संदीप सर बी लिहिलंय, संदीप सरने बी का लिहिलंय, संदीप सर बी का लिहिलं तुम्ही? चला रेखा मॅडम उत्तर द्या. बघा लोकसभेचा सहा, पाच विधान सभेचा, पाच राज्यसभेचा, सहा विधान परिषदेचा, सहा विधान परिषदेचा, सहा वर्ष. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला काय केलं इकडे भावना विधान सदस्याचा. हा ठीक आहे. क्वेश्चन नंबर 31, राज्याचे मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याचे वेतन, बघा लोकसभेचे, लोकसभा सदस्याचे, लोकसभा सदस्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्य सदस्य संख्याचा वेतन ठरवण्याचा अधिकार हा या ठिकाणी बघा संसदेला आहे. तसंच आपल्या राज्यामध्ये सुद्धा राज्याचे मंत्र्यांचे, राज्याच्या राज्याच्या मंत्र्यांचे भत्ते व वेतन, वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे सांगा? मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य विधानसभा, राष्ट्रपती. चला राहुल सर बरोबर आहे, राहुल सर व्हेरी गुड. चला रेखा मॅडम ए आलेला आहे, किमया मॅडम ला आहे दाप्पा, व्हेरी गुड. बघा लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते हे ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. तसंच आपल्या राज्य विधिमंडळाचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार हा राज्य विधानसभेला आहे. ओके राज्य विधानसभेला हा अधिकार आहे. तर हा ऍक्ट आहे बघा, त्याच्यामध्ये केले त्यांनी महाराष्ट्र मिनिस्टर, महाराष्ट्र मिनिस्टर्स सॅलरी अँड अलाउन्स, सॅलरी अँड अलाउन्स ऍक्ट, ऍक्ट 1956. ओके महाराष्ट्र मिनिस्टर सॅलरी अँड अलाउन्स, अलाउन्सेस असतात गाडी भत्ता, फोन भत्ता, पेट्रोल भत्ता, हे सगळेच मतदार संघ भत्ता, तर हे सगळे अलाउन्स जे आहेत त्याचे ऍक्ट 1956 नुसार आपण विधानसभेला जे मंत्री आहेत आपल्या राज्याचे ते मंत्र्यांना विधानसभा डिक्लेअर करते की एवढं पेमेंट द्यायचं तेवढं पेमेंट द्यायचं. ओके नेक्स्ट घ्या. बघा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची अध्यक्षस्थान कोणाकडे असते? बघा आपल्या भारतामध्ये संसदेचे म्हणजे केंद्रीय मंत्र्याचे, केंद्रीय मंत्र्यांचे बैठकीचे अध्यक्षस्थान, अध्यक्षस्थाने स्थाने अध्यक्षस्थाने पंतप्रधानांकडे असते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात, तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? क्वेश्चन नंबर 32, चला क्वेश्चन नंबर 32 घ्या पटकन. चला वेळ संपत आलेला पटकन, व्हेरी गुड, कोण कोण आला तर बरोबर. हा तर मुख्यमंत्री, ओके आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्री असतात त्या मंत्र्यांचे भत्ते वेतन ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. टिंब टिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. बघा राज्यपाल, राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत राहतात पदावर? राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि सर्वोच्च न्यायालय. मर्जी महत्वाचा शब्द आहे बघा, मर्जी. टिंब टिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल या ठिकाणी पदावर राहतात.
व्हेरी गुड, अनुराधा मॅडम बरोबर आहे ए. चला पटकन क्वेश्चन नंबर 33 सर्वांनी उत्तर द्या. हा राहुल सरच्या बरोबर आहे, संदीप सरच्या बरोबर आहे. चला पटपटल्या उत्तर. तर बघा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, ओके राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल या ठिकाणी पदावर राहतात राष्ट्रपती. चला पुढे नेक्स्ट घ्या. बघा टिंबटिंब हा संघराज्य आणि घटक राज्य यांचा दुवा. संघराज्य म्हणजे काय? संघराज्य म्हणजे काय? केंद्र, केंद्र सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि घटक राज्य म्हणजे काय? राज्य सरकार, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. यांच्यातला मधला दुवा कोण असतो? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि राज्यपाल. बघा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील दुवा. व्हेरी गुड, पुन्हा चालला आहे. अनुराधा मॅडम बरोबर आहे, व्हेरी गुड. चला व्हेरी गुड, मॅडम बरोबर बरोबर आहे, व्हेरी गुड. चला सर्वांनी द्या पटपट उत्तरे. राज्यपाल, ओके राज्यपाल. केंद्र सरकार आणि राज्यपाल मध्ये दुवा सोडण्याचं काम या ठिकाणी राज्यपाल करतात. चला क्वेश्चन या ठिकाणी बघा, आता शेवटचा महत्वाचा क्वेश्चन आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा. विधान परिषदेत असलेल्या राज्यातील विधान परिषदेतील कमीत कमी 40 व जास्तीत जास्त राज्यातील त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या इतके असू शकतात. मी तुम्हाला दोन वेळेस सांगितलंय, दोन वेळेस या प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे मी, हे तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे. बघा बघा इथं विधानसभा कमीत कमी किती सांगितलं तो होता तुम्हाला, जास्तीत जास्त करू, जास्तीत जास्त आणि कमीत कमी. जास्तीत जास्त 500 आणि इकडे किती? 60. विधान परिषद विचारले त्यांना. बघा आता विहित कमीत कमी 40 लिहितो, जास्तीत जास्त किती सांगा. हा व्हेरी गुड, ओके एक तृतीयांश, ओके एक तृतीयांश. विधान परिषदेमध्ये विधानसभेच्या संख्येच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन तृतीयांश, त्याचे एक तृतीयांश किती होतात? तेवढे 78, एवढी सदस्य संख्या आपल्या महाराष्ट्राची आहे. तर बघा युपीमध्ये 403च आहेत, 403 पैकी एक तृतीयांश मध्ये त्याच्याकडे 100 सदस्य या ठिकाणी विधान परिषदेचे आहेत, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके ऑप्शन नंबर या ठिकाणी बी बरोबर. चला आता लास्ट क्वेश्चन. टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सरन्यायाधीश. टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरतात. बघा राज्यपालाला, राज्यपाल यांना 163 कलमानुसार स्वविवेकाधीन अधिकार आहेत, स्व म्हणजे स्वतःचे अधिकार आहेत. टिंबटिंब हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश. 36 सी, व्हेरी गुड. राज्यपाल, राज्यपाल हे बरोबर आहे. राज्यपाल हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने या ठिकाणी काम करतात. ओके तर बघा अशा रीतीने आपण हा आजचा सेशन पाहिलेला आहे. ओके चला बाकी प्रश्न कसे वाटले सांगा. प्रश्न अशा स्वरूपामध्येच विचारलेले आहेत आयोगाने, एमपीसीने प्रश्न विचारले, त्यामुळे तुम्हाला पोलीस भरतीला कंबाईनला हे प्रश्न अशा स्वरूपाचे रिपीटेशन झालेलं आहे, खूप प्रश्नांचं रिपीटेशन झालेलं आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजला ना तर तुम्हाला सोपं जातं ह्या सगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी. ओके तर चला गुड नाईट सर्वांना. अरे राहिले प्रश्न नाही, समजा दोन प्रश्न राहिले आणि ठीक आहे, हे घेतलंय तुम्हाला शिक्षक मतदारसंघातून, हे घेतलेत बघा सगळे प्रश्न घेतलेत.
ओके चला ठीक आहे, ओके गुड नाईट, वेळ संपलेली आहे आता आपली. चला तर उद्या भेटूत आपण, उद्या परत 10 वाजता भेटूत, 10 वाजता संध्याकाळी आणि दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान या ठिकाणी भेटूत. ठीक आहे चला तर मग.